नमस्कार, मी निकेत खमनकर आणि अपना सर्वांचे आपले जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 23 नोव्हेंबर 2021। मित्रो, भयंकर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रो, उद्या दिनांक 24 नोव्हेंबर उद्यापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा थंडी वाढायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे आणि काही ठराविक 4-5 जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता आहे। साधारण आपल्याला 29 नोव्हेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी उघडी पावसामध्ये उघडी बघायला मिळणार आहे, थंडीसुद्धा वाढलेली बघायला मिळणार आहे आणि साधारण 30 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये पावसाचं हे आगमन होण्याचीसुद्धा दाट शक्यता आहे। याचं जे कारण आहे मित्र हो, बंगालच्या उपसागरामध्ये सोबतच अरबी समुद्रामध्ये कमी तीव्रतेचे हे अशा पद्धतीचे दोन एक कमी दाब तयार होणार आहे आणि त्याचाच परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर भाग बदलत आपल्याला साधारण 30 नोव्हेंबरपासून तर 3 ते 4 डिसेंबर दरम्यान आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, वादळी पाऊस हा बघायला मिळणार आहे। बहुतेक ठिकाणी आपल्याला गारपिटीची शक्यतासुद्धा आहे आणि बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस हा आपल्याला साधारण 30 नोव्हेंबर ते 3 ते 4 डिसेंबर दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे।